श्री विठ्ठल मंदिर पानाडे गल्ली खणबाग सांगली या मंदिरात गेले 7 दिवस काकड आरती, गायत्री यज्ञ, भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता शेवटी मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज, भगवा ध्वज, संत ज्ञानेश्वर, मावळी, विठ्ठल रुक्मिणी वेश परिधान केलेली छोटी छोटी मुले, श्रीधर पंत मेसरी, डोक्यावर तुलसी वृंदावन घेतलेल्या महिला, पालखीमध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा, ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावानं महिला दिंडी दरवाजात आल्यानंतर पाणी घालून महिला आरती करत होत्या. अशा भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये माजी आमदार नितीन शिंदे, सुजित राऊत, रणजित जाधव, नामदेव चव्हाण हे सहभागी झाले होते. या ज्ञानेश्वरी पारायणचं आयोजन एकता मित्रमंडळ आणि जय भवानी मित्रमंडळानं केलं होतं. यावेळी महादेव चिकोडे, बजरंग निकम, श्रीधरपंत मेस्त्री, सुनील जाधव, अतुल शिंदे, अवधूत जाधव, मीरा मेस्त्री, संगीता निकम, महानंदा निकम, लक्ष्मीबाई शिंदे, वैशाली शिंदे, शोभा शारबिद्रे, सुनंदा देसाई, शोभा देसाई, केसरी काकू यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विठ्ठल मंदिर पानाडेव गल्ली खनबाग सांगली यांच्या वतीनं गेले 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करतायत. त्याचा आज सांगता समारंभ दिंडीनं होतोय. गेले 7 दिवस एकता मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला, अत्यंत चांगल्या धार्मिक वातावरणामध्ये साजरा केला आणि ही आपली हिंदू धर्माची परंपरा जिवंत ठेवायचा काम या मंडळानं केलं. त्यांना मी या ठिकाणी सर्व तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो.